पावसला उतरल्यानंतर गरमागरम असा नाश्ता केला आणि आम्ही पुढे निघालो आणि थेट येऊन पोहोचलो ते स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराजवळ. पावस हे गाव अगदी मोहक नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे आणि रत्नागिरीपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या सुंदर मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही येऊन पोहोचलो. स्वामींचे घर असलेले अनंत निवास हे मंदिर ट्रस्टने उत्तम राखलेले आहे. पावस येथे येणाऱ्या भक्तांसाठी मंडळातर्फे अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्वामी मंदिरात उत्सव मंडप, भक्त निवास, आध्यात्मिक मंदिर आदी प्रकल्प ह्या मंडळाने प्रत्यक्षात आणले आहेत. स्वामीजींनी लिहिलेल्या ग्रंथाचं प्रकाशनही मंडळातर्फे केलेले आहे. ज्या निवासात स्वामीजींनी सतत 40 वर्ष वास्तव्य केले ते अनंत निवास भक्त मंडळाने श्रद्धापूर्वक जतन करून ठेवलेले आहे. मंडळातर्फे ग्रंथ पारायण, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत तसेच भक्तांना भोजन व प्रसाद असे उपक्रम येथे राबविले जातात. स्वामी स्वरूपानंदांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरातील आध्यात्मिक विचार भक्तांपर्यंत सुबोधने पोहोचविले. त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांच्या हिताबद्दलची तळमळ आणि साधेपणा ह्यामुळे त्यांचा भक्त परिवार फार मोठा आहे. त्यांच्या भक्त मंडळींनी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ हा ट्रस्ट स्थापन करून स्वामीजींच्या विचार व कार्याचा प्रसार करण्याचे कार्य अखंड सुरू केलेले आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या मठाचं समाधीचं आपण खूप छान असं दर्शन घेतलं आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं तर मी सगळं तुमच्यासोबत तिथल्या छान छान अशा त्यांचा आवाज शेअर केलाच, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्याच बाजूला हे भक्त निवास आहे. तर स्वामी स्वरूपानंदांच्या मठाचं समाधीचं दर्शन घेतल्यानंतर इथे आपल्याला राहण्याची सोय कुठे? तर हे इथे भक्त निवास आहे. स्वामी स्वरूपानंदांचं सेवा मंडळाचं हे भक्त निवास आहे आणि इथे आपण विनामूल्य राहू शकतो. म्हणजे इथे राहण्यासाठी काहीही चार्जेस नाही आहेत. म्हणजे जेव्हा कधी आपण आल्यानंतर आपल्याला जर राहण्याची सोय हवी असेल तर आपण इथे म्हणजे आपल्या वेळेप्रमाणे येऊन इथे आपण छानपैकी म्हणजे एखादा रूम घेऊन राहू शकतो. तर आम्ही देखील स्वामी स्वरूपानंदांच्या मठाचं छान दर्शन घेतलं आणि आता म्हटलं की दुपारचा वेळ आहे तो फार आत्ता उन्हात तर कुठे जाऊ नाही शकत, तर त्यामुळे आम्ही इथे या भक्तनिवासमध्ये थोडा वेळ थांबणार आहोत. तर म्हणून म्हटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत पण पोहोचवावी, तर त्यामुळेच हा एक असा इन्फॉर्मेटिव्ह आणि एक छान असा ब्लॉग तुमच्यापर्यंत मला म्हणजे शेअर करायचा आहे. पुन्हा ह्याबद्दल आपण सांगायचं तर इथे 45 खोल्या आहेत. पुन्हा सगळं एकदम स्वच्छ सुंदर असा हा पूर्ण परिसर आहे. आपण बघू शकतो आणि इथे विनामूल्य राहू शकतो. आणि आत्ता मी आल्यापासून बऱ्याचदा पाहिलं इथे बऱ्याच वेळापूर्वी इथे शाळांच्या बसेस पण येतात सहलीच्या, म्हणजे मुलांना सहलीसाठी एवढ्या खूप छान अशा प्रसन्न ठिकाणी घेऊन येतात. म्हणजे खरंच मला असं वाटतं की महाराष्ट्रात असं खरंच कुठे ठिकाण नसावं की हे विनामूल्य आणि एकदम सुंदर, म्हणजे इथे अगदी तुम्हाला काहीही घाण दिसणार नाही एवढी स्वच्छता इथे म्हणजे मेंटेन केलेली आहे. आणि हा इथे मागे रूम आहे, ऑफिस आहे तर तिथे आपण चौकशी करून मग आपल्याला जशाप्रमाणे रूम इथे अवेलेबल असेल तसं रूम म्हणजे आपल्याला राहण्याची इथे सोय केली जाते. हे प्रशस्त असं भक्तनिवास आहे आणि भक्तनिवासच्या देखील आवारामध्ये आपल्याला गाडी पार्किंगची सोय आहे. म्हणजे आपण आपल्या गाडीने इथे आल्यानंतर आपण इथे गाडी पार्क करू शकतो आणि आपलं जे काही सामान आहे ते आपल्या दिलेल्या रूममध्ये आपण ठेवू शकतो. राहण्यासाठी या सगळ्या लाईनीमध्ये रूम्स आहेत. आम्ही थोडा वेळ विश्रांतीसाठी हा रूम घेतलेला आहे. तर खूप प्रशस्त असा हा रूम आहे. म्हणजे आपण आपल्या म्हणजे सहलीसाठी जेव्हा येतात तेव्हा मुलांना देखील तिथे खाली रूम दिलेले आहेत. म्हणजे मोठे मोठे रूम आहेत, पुन्हा आपण छोटी फॅमिली असेल तर त्यासाठी वेगळा रूम आहे.
तो खूप छान राहण्याची इथे सोय आहे. बेड, बेडशीट, त्याचप्रमाणे म्हणजे सगळी एकदम प्रॉपर सोय केलेली आहे. आणि इथे अटॅच रूम असल्यामुळे आतमध्ये टॉयलेट देखील, टॉयलेट बाथरूम पण इथे एकत्रित दिलेलं आहे. विंडोमधून मी जस्ट दाखवते मी तुम्हाला, खिडकीमधून खूप सुंदर असा निसर्ग दिसतोय. इथे खाली ही गोशाळा आहे. म्हणजे इथे आपण आल्यानंतर या प्रसन्नमय वातावरणात आपल्याला राहण्याची इच्छा झाली तर आपण नक्कीच इथे राहू शकतो.